रेनगरचा बिगर सिंचन पाणी वापर अभूतपूर्व करार झाला असून लाभार्थ्यांना 24 तास शुद्ध पाणी मिळणार असल्याची माहिती माजी आमदार नरसय आडम मास्तर यांनी दिली आहे. कुंभारी इथं सोलापूर शहरातील 30,000 असंघटित कामगारांचा एकात्मिक महत्वाकांक्षी पथदर्शी रेनगर गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा 12 जानेवारी रोजी होणार असून त्या अनुषंगानं या वसाहतीत वास्तव्यासाठी येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे स्वच्छ आणि स्वस्त पिण्यासाठी मुबलक पाणी तसंच अन्य जीवनावश्यक घटकांसाठी वापरण्यात येणारं पाणी हे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचन भवन इथं बिगर सिंचन पाणी वापर करार झालेला आहे. या करारामुळे रेनगर वसाहतीला दररोज 24 MLD पाणी NTPC कडून मिळणार आहे. या मिळालेल्या पाण्यातून वापर झालेल्या पाण्याचं जलशुद्धीकरण करून 16 MLD पाणी NTPC ला पुन्हा पुरवठा करायचा आहे. हा करार अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असून या करारान्वये लाभार्थ्यांना 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे. याबाबत अधिक माहिती माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिली. आजच उजनी बरोबर NTPC च्या माध्यमामधून 24 MLD पाणी आम्हाला मोफत देण्याचा करार आता झालेला आहे. हा ऐतिहासिक करार आहे. या करारामुळं इथल्या श्रमिकांना प्रत्येक महिन्याला 200 ते 210 रुपयामध्ये त्यांना 24 तास पाणी मिळेल आणि भविष्य काळात सोलार यशस्वी झालं तर 100 रुपयाच्या आत त्यांना पाणी मिळवून देण्याची प्रतिज्ञा सीटू म्हणून आम्ही करत आहे. यात आम्हाला यश मिळेल. एक सोलापूर शहर नव्हे संपूर्ण भारतामध्ये अभिनव शहर उभं करण्याकरता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या पुढाऱ्यांनी मनापासून सहकार्य दिल्याबद्दल अधिकाऱ्यांनी सहकार्य दिल्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे आणि रेनगर फेडरेशन यांचा सिंचन भवन इथं लाभार्थ्यांना पिण्यासाठी आणि वापरासाठी मुबलक पाणी वितरणाचा अधिकृत करार झाला. यावेळी रेनगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, चेअरमन नलिनी कलबुर्गी, सेक्रेटरी युसुफ शेख मेजर यांनी कराराच्या दस्तऐवजावर स्वाक्षऱ्या केल्या. कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी साक्षांकित केलं. याप्रसंगी माजी नगरसेविका कामिनी आडम, शाखा अभियंता योगेश मोरे, वसंत विहार प्रायव्हेट लिमिटेडचे मेहुल मुळे, संदीप झाकणे, कुरमय्या मेहत्रे, गजेंद्र दंडी, ॲडव्होकेट अनिल वासम, विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, वीरेंद्र पद्मा, नरेश दुगाणे, बाळकृष्ण मल्ल्याळ, श्याम आडम आदींची उपस्थिती होती. सिंचन भवनाबरोबर 30,000 घरकुलचा पाण्याचा करार झाला. लोकांना रोजचं पाणी मिळणार ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि हे सगळं श्रम आम्ही आडम मास्तर साहेबांना देतो कारण त्यांनी खूप श्रम करून गरिबांसाठी जे हे पाणी मिळवून दिलं ते अचंबाचं आहे. म्हणजे कसं शहरात 7 दिवसाला 5 दिवसाला येतं पण आज आम्ही रेनगर तयार केलं तिथं रोज पाणी येणार म्हणजे गरिबांना किती खुशी मिळणार. कुणाजवळ भांडी असतात नसतात नळ चालू केले की पाणी चालू होणार आहे. ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आडम मास्तर साहेबांनी आणि सरकारने आमच्यासाठी दिल्याबद्दल सिंचन भवनचे आणि आडम मास्तर साहेबांचे आणि सरकारचे आम्ही आभार मानतो. 12 जानेवारीला 15,000 घराचं वाटप होणार आहे. सर्वांनी या अशी सर्वांना विनंती करते. 2 जानेवारी 2024 रोजी रेनगर फेडरेशनसाठी उजनी जलाशयातून NTPC च्या पाईपलाईनमधून 24 MLD पाणी देण्यासंदर्भात जी शासनाने मंजुरी दिली होती त्याचा अधिकृत करार आज रोजी रेनगर फेडरेशनकडून डिपॉझिट स्वीकारून रेनगर फेडरेशन आणि कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर यांच्यात हा करारनामा 6 वर्ष कालावधीसाठी साक्षांकित करण्यात आलेला आहे. धन्यवाद.